काल मी घेतलेला जो डिटेल रिपोर्ट आहे, रिव्ह्यू आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 135 केसेस आहेत, त्यामध्ये मुंबईमध्ये 85 केसेस आहेत, आणि ज्या महाराष्ट्रानी 46,000 केसेस, 60,000 केसेस दररोज पाहिल्यात, त्यामुळे अतिशय कंट्रोल स्थिती आहे. कुठेही घाबरण्याचा विषय अजिबात नाहीये. आणि मला असं वाटतं की वॅक्सिनेशनचं प्रमाण आपलं खूप चांगलं झालेलं आहे. आजही मुलांमधलं जे वॅक्सिनेशन आहे 12 ते 15 वयोगट, 15 ते 18 वयोगट, त्यामध्ये सुद्धा आम्ही सातत्याने प्रोत्साहन देतो आहोत की हे वॅक्सिनेशन करून घ्या म्हणून. स्कूल्सच्या मॅनेजमेंटला सांगितलंय, पॅरेंट्सला सांगितलंय, त्याची मोठी जनजागृती आम्ही करतो आहोत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की वॅक्सिनेशन हे जे काही अँटीबॉडीज निर्माण करून स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी महत्वाचं आहे, त्यामध्ये आपण खूप लक्ष देत आहोत. बूस्टर डोसच्या हद्दीपर्यंत सुद्धा आपण गव्हर्नमेंटकडून स्वतःहून करत नाहीयेत किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुद्धा तशा निर्देश दिलेले नाहीयेत. पण ज्यांच्या ज्यांच्यामध्ये अँटीबॉडीज टेस्टिंग करून जर अँटीबॉडीज कमी असतील आणि वाटत असेल तर त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही. प्रायव्हेटमध्ये आपण जो काही 200, 225, 250 रुपयाला जो बूस्टर डोस आहे त्या रकमेला भरून आपण बूस्टर डोस घेऊ शकता. त्यामध्ये कुठली अडचण निश्चित प्रकारे नाहीये. पण आज काळजी करण्याचा विषय कुठलाच नाहीये. आपण निर्बंध पूर्ण मुक्त केलेले आहेत. मास्क मॅन्डेटरी होता, पूर्वी फाईन लावत होतो, आता मॅन्डेटरी नाहीये. परंतु जे सिनियर सिटीजन्स आहेत, कोमॉर्बिड्स आहेत किंवा सहव्याधीवाले आहेत, त्यांनी निश्चित प्रकारे पब्लिक प्लेसेसमध्ये मास्क सुद्धा घालण्याच्या संदर्भातील काळजी घ्यावी अशी सुद्धा मी विनंती या निमित्ताने करेल. आणि आपण लक्ष ठेवून आहोत, जर कुठलीही तशी परिस्थिती जाणवली जी पाश्चिमात्य देशामध्ये, युरोपमध्ये किंवा चायनामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतीये, काही प्रमाणात दिल्लीमध्ये सुद्धा केसेस वाढत आहेत, तर त्या पद्धतीनं ICMR, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि आमचं टास्क फोर्स, आमचा आरोग्य विभाग निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टी लक्ष ठेवून योग्य वेळेस योग्य निर्णय निश्चित प्रकारे घेतला जाईल.